कळंब शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. 5 एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकान शटर तोडून 41,000 मुद्देमाल लंपास केला. ही घटना 6 एप्रिल रोजी सकाळी उघडीस आली. भूषण गौरे राहणार पारवेकर नगर कळंब यांचे चिंतामणी मंदिर परिसरात मोबाईल दुकान होते. आता बंदचे निर्बंध असल्यामुळे त्यांनी 5 एप्रिल रोजी सायंकाळी दुकान बंद केली. त्यानंतर दुकान उघडले नाही. मात्र मंगळवारी दुपारी त्यांनी दुकान उघडले, शटर उघडे दिसले. चोरट्यांनी 18 मोबाईल लंपास केले. या प्रकरणी कळंब पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केले आहे.